पण प्रॉब्लेम झालाय म्हणजे काय झालंय अण्णा? काहीच सांगितलं नाही. मी येऊ शकणार नाही एवढंच म्हणाले आणि फोन कट झाला. काय झालं असेल हो अण्णा? तब्येत बिघडली की दंगा मस्ती करताना कुठे धडपडली? किती वेळा बजावलं दंगा मस्ती? अग झाले का तुझे विचार सुरू नेहमी सारखे? किमयाला काय झालंय ते अजून आपल्याला कळलेलं नाही. काय झालं किमयाला? नाही काही काही नाही, तू खेळ जा खेळ जा खेळ जा जा जा. कठीणच आहे ग बाई. अग आई किती काळजी करशील. अग काळजी वाटणार नाही का? ती येऊ शकत नाही म्हणून फोन येतो आणि कट होतो. काळजी नाही वाटणार? तू तू आधी फोन कर बरं. करते. तिला पण दंगा मस्ती करायला कुठून सुस्त कोण नाही. म्हणजे काय केलं तिनं आणि तुम्हाला कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवं, अवकळायच ती पूर्वीपासनं. तरी मी यांना सांगत होते तिला कॅम्प इम्पला पाठवू नका म्हणून. नसती काळजी जीवाला. तू तू फोन कर ना आधी. अगं आई स्विच ऑफ येतोय. अगं स्विच ऑफ कसं येत असेल, मगाशी तर वाजत होता ना. अण्णा मी जाऊन बघू. कुठे? तिच्या कॅम्पवर. अण्णा समुद्रावर कॅम्प होता ना. काय बाई तरी या कॉलेजला समुद्रावर कॅम्प ठेवायची काही गरज होती का? रडू नको सनू, काही होणार नाही तिला. किमया कुठे आहेस ते ये ग लवकर. नेहा वृषालीला फोन लाव जरा. नको, आधी तू विवेकला फोन लाव, त्याला म्हणावं गाडी घेऊन ये लवकर. गाडी की अँब्युलन्स? अँब्युलन्स कशाला? कोण बोलला? कोण बोलला? मी. जीव काढलास माझा असं वागतात? सॉरी. सॉरी काय सॉरी. बर मला सांगा कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे तू आमची भंगस करत होतीस. अशी जीवघेणी थट्ट करत जाऊ नकोस बाई. आणि अण्णा तुम्ही तिला सामील होतात? धडधडीत खोट बोलला. मी काही खोट सांगितलं नाही, मी फक्त इतकंच म्हणालो की ती आता येऊ शकणार नाही, याचा अर्थ ती नंतर केव्हाही येऊ शकते. हे म्हणजे नरोवा कुंजरोवा असं झालं. तुम्ही दोघही एकमेकांना साथ देण्यात पटाई दाथा अगदी पूर्वीपासून. काकू रागवतेस काय ग? सॉरी. आणि तू मागच्या दारानं आलीस ना? हो नुसतंच आले म्हणून काय यायचं, त्यापेक्षा म्हटलं सरप्राईज देऊया. चल दृष्ट काढते तुझी. दृष्ट कशाला? अग 15 दिवस घराच्या बाहेर होतीस ना, कुणाची नजर कशी असते कुणाची कशी. कुणाचीही नजर कितीही वाईट असली ना काकू, तरी ती आपल्या या घरात शिरूच शकणार नाही. अग तिला दृष्ट काढाविषयी वाटते ना, घे काढू. ए मला सामान घे. चल 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 चल. सॉलिड सरप्राईज केलं ना आपल्याला. सरप्राईज. चल चल मला काम कर. गणपतराव छान चाललंय सगळं. हात तुझ्यासाठी खाऊ आणि नेहा हात तुला. ए मी काय मोहित एवढी आहे का तू खाऊ आणलास माझ्यासाठी? नेहा असं बोलू नये ग, इतक्या दूर कुणाला तरी आपण आठवतो हे लक्षात घ्यावं. जाऊ दे ग काकू. चल उभी रा. मी पण. मी मागच्या महिन्यात पिकनिकला आले तेव्हा माझी दृष्ट नाही काढली. राहिली ग राहिली, ये तूही उभी रा. अगं बाई हे काय? काही नाही ग काकू, रस्त्यात नाही गाडी चालली होती तिला मी धक्का दिला. काय?
आणि तू हे गमतीने सांगतेस? अगं नीट बघून चालाव ना. सॉरी. नीट उभे राहा. अमिना मग जेनीला गणपती बाप्पा सारखं उचलून घेतलं होतं आणि ती ओरडायला लागली, प्लीज लीव्ह लीव्ह. तिने लीव्ह म्हटल्यानंतर आम्ही तिला पाण्यात लीव्ह केलं. काय अरे वरे, बिचारीचं नाका तोंडात पाणी गेलं. मारायला धावली आम्हाला. मारायला धावली जेनी. जेनी म्हणा माझी कुत्री होती का तुझी मैत्रीण होती? अरे काय जेनी असं कसं नाव ठेवतो? पण कॅम्पला काय मज्जा असते ना, आणि घरी आल्यावर लाडही होतात. मॅडम नुसती मजा नसते, खूप काम करायला लागतं, उन्हात फिरायला लागतं, गावागावात चालत जावं लागतं, टॅक्सी बिक्सी नसते तिकडे, रिक्षा पण चुकून मिळाली तर, आणि रस्ते सुद्धा कच्चे. हे पण किमया मला सांग, तिथे कुणाशी मैत्री वगैरे झाली की नाही? झाली ना, या चौघी माझ्या बेस्ट फ्रेंड झाल्या. जेनी तू घबरे. अग मैत्रिणी नाही, एखादा मित्र वगैरे मिळाला की नाही, बॉयफ्रेंड. अगं सुहाना समा था, गहरा समंदर था. ए फिल्मी श्रेया, अगं ती काय बॉयफ्रेंड शोधयात्रेला गेली होती का तिकडे? कॅम्पला गेली होती ती. ही ना अशी खयालावर असते सारखी. असू दे, असंच चांगलं. कोणाच्या अध्यात्मा मध्यात आपण बरं आणि आपलं जग बरं, कळलं? पण काय ग किम्या, तू ना तू अजून महिनाभर तिथे राहिली असतीस ना तर आम्ही ओळखलंही नसतो तुला. का रे? का काय अग, 15 दिवसात केवढी मोठी झाली आहेस मग. आठवतंय आपण चौघे जण एकत्र बसायचो चौपाळ्यावर. झाली ना जाडी, नाहीतर आई किती वाळलं ग माझं पिल्लू. याचा अर्थ ना मी जाडी झाले ना बारीक, मी जशी होते तशीच आहे. हे पण किमया मला सांग ना, कोणाच्या गाडीला आपटलीस तू? कोण होता ग तो? टॉम क्रूज होता. काय म्हणणं आहे तुझं श्रेया, तुला काय करायचंय? डोक्यावर परिणाम झाला का? प्रत्येक सिच्युएशन मध्ये पिक्चरच दिसतो हिला. शशांक मी असंच विचारलं. ओके बरोबर आहे, ठीक आहे, होत आहे. छान हँडसम गोरा गोरा टाकलू मारसी भातारा. काकाला फोन करायचा होता, त्याने सांगितलेलं की मी आली की फोन कर बरं झालं आठवलं. पण विवेक काका चिडला असता माझ्यावर तो. एक मी तू आत्ता चाललीस असं सांगा त्याला. मी सांगणार काकाला ती केव्हा चालली आहे. हो बरोबर आहे. हे चोंगडे का? हा विवेक काका, हा तुझं पार्सल आलं. बघू बघू पुढे पुढे ना. काय झालं? निघायचे. अरे पण कुठे? पॅकअप पॅकअप. पिकनिक संपली. अरे आम्ही निघालो होतो तस तू म्हणस की आपण थांबूया हा, आणि आम्ही मस्त रात्रीचा प्लॅन केलाय तर तू निघायचं म्हणतोस? तेव्हा मला तसं वाटत होत, आता मला असं वाटतंय. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काही नाहीये, पण असं अचानक निघायला झालं तरी काय? ए मी सांगतो. अरे त्या कॅम्प मधल्या स्पेशल पोरींची बॅच गेली ना, ती किमया आणि तिचा ग्रुप रे. अच्छा, म्हणून साहेबांची पण घंटा वाजली आहे. हे उगाच काहीतरी बडबडू नकोस हा, माझा काय संबंध त्यांच्या जाण्याशी? मला आता निघावं असं वाटतंय, मी निघतोय. तुम्ही येताय की थांबताय? तू निघालास तर आम्ही तरी काय करणार थांबून. चला मग आपण पण निघूया. चला मी थांबतोय. थांब कायमचा इथेच थांब. हॅलो बाजूला. अरे निशी, अरे ऐक तर निशी. चला आता काय, पॅकअप तर पॅकअप. अरे तुम्ही काही कामं केली का? 15 दिवस नुसते उंडारत होता. काम करत होतो पण खूप धमाल पण केली. व्हेरी गुड. अरे वा, आलं का आमचं पार्सल? अरुण काका तू पण. बरं मला सांगा,
या 15 दिवसात तुम्ही धमाल केलीत की नाही? म्हणजे अरे गेल्या 15 दिवसात अरुण काकाच्या खोड्या काढल्यास की नाही? किती दिवसांनी तुम्हाला दोघांना एकत्र बघते. तुमची भांडण मी खूप मिस केली तिकडे. काय अरुण काका, गेल्या 15 दिवसात कशा कशावरनं भांडलात? चपला ब्लेड वापरलं की नाही एकमेकांच? हा माझ्या सगळ्या वस्तू वापरतो. मी दुसऱ्याच्या वस्तू कधीही वापरत नाही. मला एक फोन करायचा अर्जंट, आलोच मी. अरे अरे असं का गेला हा विवेक काका? तुला मी लावलेलं मिरचीचं झाड बघायचंय. मिरचीचं झाड? हो तू गेल्यावर लावलं होतं. त्या मिरच्या खाव्या लागतील तुला आता. हा ते जाऊ दे, पण तू बघायला. कुठे घेऊन चाललेस तिला? मिरचीचं झाड दाखवायला. चहा घ्या. विवेक बसला होता इथे किमे अशी बोलत. मी आलो तसं फोन करायचं कारण सांगून निघून गेलं लगेच. किमयाच्या लक्षात आलं ते. मला विचारत होती असा अचानक कुठे गेला हा म्हणून. तिला सगळं सांगायचं होतं लगेच. मूर्ख माणूस. अहो खरंच करायचं असेल फोन त्यांना, असेल काहीतरी महत्वाचं काम. तीर्थप्राशनाचं अन्निकाची वेळ झाली ना त्याच्या. काय चाललंय विवेक? निदान आजच्या दिवशी तरी टाळायचं पिणं. काय बोलतीये मी? ऐकतोय. किमया आलीये, तिच्याशी बोलायचं सोडून. किमया काय पाहुणी आहे का कि 2 दिवसानंतर तिच्याशी बोलताच येणार नाही? झाल्या की गप्पा आमच्या. किती दिवसांनी थाली वाजली नाही घरात? म्हणजे मी नव्हते तेव्हा वाजत नव्हती का थाळी? का अगं नावच पडलं त्या थाळीला किमयाची थाळी, मग कोण हात लावणार? अण्णा नेहा तू तरी वाजवायचीस थाळी. चला 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 सगळ्यांनी बसून घ्या. चला चला लवकर या. हे काय विवेक काका कृषाली काकू कुठे आहेत? अगं ते येतील, तू घे वाड्याला. असं कसं आज लेट नाही जाणार? मी त्यांना घेऊन येते. तू कशाला जाऊ दिली असतील? तुम्ही आधी शांत व्हा बघू, तिला काही माहित नाहीये. अज्ञानी आनंद असे जरी ज्ञाना पर्याय नाही परी. गिरीश मी नाही थांबणार आहे, मी आज जाते. प्राशी प्लीज. हे काय तुम्ही थाळीचा आवाज नाही ऐकला? अजून इथे काय करताय? किमया अगं आम्ही थोड्या वेळाने. हे बघ
मला काही ऐकायचं नाही, सगळे तुमची वाट बघताय. चला तू ऐक जरा. चला मला काही ऐकायचं नाही. चला चल का चल का बस. आता कस चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. पूरम कंप्लीट. आता कामकाजाला सुरुवात करायला हरकत नाही. अजेंड्यावर ऑलरेडी खूप छान छान विषय आहेत, त्यामुळे आयत्या वेळी येणारे अपरिहार्य विषय यायच्या आधी आपण हे विषय संपवूया. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे जेवायला सुरुवात कर. खरंच का सगळ्यांबरोबर एकत्र जेवण्यात जी गंमत आहे ना ती दुसरी कशात नाही. म्हणजे कॅम्पला आम्ही मैत्रिणी एकत्र जेवायचो पण घरच्या पंक्तीची खूप आठवण यायची. तुम्हाला यायची की नाही माझी आठवण? हो म्हणजे काय यायची हो की नाही शशांक? हो म्हणजे बाबा ओरडायचे तेव्हा तर खूपच यायची. आणि नेहाताई तुम्हाला? तिला ना पिंक डे ब्लू डे असला की यायची. आता ना माझ्याकडे सगळ्या कलर्सचे सेट आहेत. कुणाला तरी खूप भूक लागलेली दिसतीये. गप्प गप्प जेवतायत. गिरीश दादा तर घास घ्यायला पण तोंड उघडत नाहीये. तसं नाही ग, बऱ्याच दिवसांनी तुझी बडबड ऐकायला मिळतीये ना म्हणून गप्प आहे. हो की नाही प्राची? प्राची दाईची कट्टी आहे गिरीश दादा बरोबर. मोहित ए तुमची जी काही भांडणं असतील ना ती रूम मध्ये कंटिन्यू करायची, इथे नको. किमया तू जेवणारच की नाही? जेव बघू आधी. जेवते ग काकू. चिंच गुळाची आमटी करावी तर ती अनु काकूनी बेस्ट. थँक यू. आणि गरम मसाल्याची आमटी कोणी बेस्ट करत असेल ना तर वृषाली काकू. काकू उद्या कर ना, गिरीश दादाला पण खूप आवडते. उद्याच्या झणझणीत आमटीने त्याला आजच ठसका लागला. पाणी पी पाणी पी. अरे हळू वर बघ, आड्याकडे वर बघ. आय एम ओके. बाय द वे गिरीश दादा तुझ्या अमेरिकेच्या व्हिसाचं काय झालं? जायची तारीख ठरली? ते संध्या पोस्टपोन केलंय. पोस्टपोन का? ओबामांशी तात्विक मतभेद झालेत त्याचे. आमटी वाढ वाढ आणि पुढ्यातलं संपव आधी. हो ग काकू. ए पण सांग ना काय झालं? आपण जेवण झाल्यावर बोलूया का? जेवण झाल्यावर कशाला? कधीतरी सांगायच आहे ना. मग आत्ताच सांग ना. आणि पोस्टपोन झालंय असं मोघम गुळगुळीत कशाला सांगतोयस? सरळ सांग ना काय घडलंय ते. आयत्या वेळी येणारे अपरिहार्य विषय. काय घडलंय? अभय कोसळलाय की माझी नोकरी गेलीय? प्राची पुरे झाला हा विषय. गिरीश जाऊ दे ना, उगीच कोणाच्या तरी मूर्खपणाचा तू स्वतःला का त्रास करून घेतोयस? विवेक का तुम्ही प्लीज. प्राची पुरे आता. जेवा बघू सगळे सुखानं. तुम्हाला भात वाढू का?
नको झालंय मला. भाजी अंबळ तिखटच झाले. जीभ भाजली माझी. तुम्ही सगळे एकमेकांकडे काय टकामका बघताय? जेवा बघू सुखान. जेवा सुखाने काय, बाबा बघणं असे उठून गेले. त्यांचं मी बघते. ऍसिडिटीमुळे त्यांचं पोट बिघडलं असेल, नाहीतर प्रेसमध्ये वाजलं असेल कुणाशी तरी. जेव्हा बघू सगळ्यांनी पोटभर. उद्या जर जेवण शिल्लक राहिलं ना तर काळी याच तिकिटावर हाच खेळ. किमय मराठी कळत नाही का तुला? का तुला भरवू लहानपणासारखं? हा घास काऊचा, हा घास शिवचा. सभापतींचा हस्तक्षेप, कामकाजाला पुन्हा सुरुवात. तू गप्प बसतोस की तुला निलंबित करू? नाही नको, माझं पोट अजून भरलेलं नाहीये, मला ऍसिडिटी झालेली नाहीये आणि माझं कोणाशी वाजलेलंही नाहीये. काय